पुन्हा एकदा समोर आलेला आहे। कराडमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना बाधित रुग्णाला रस्त्याने चालवत नेल्याने कोरोना बाधित रुग्ण ज्या ठिकाणाहून प्रवास केलेला आहे त्या ठिकाणच्या लोकांना देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता तेथील नागरिकांनी वर्तवलेली आहे। या घटनेमुळे कराडकरांनी प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। कराड शहरामध्ये मंगळवार पेठमध्ये 2:25 जाहीर केलेले पेशंट प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 4 म्हणजे 1.5 तासाने ते अॅम्ब्युलन्समध्ये न नेता चालवत नेलेले आहे। सोबत नगर परिषदेचे कर्मचारी होते। प्रशासनाने त्यांना तातडीने अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही, कारण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला शहरातून चालवत नेणे शहरातील इतर नागरिकांच्या दृष्टीने हिताचे नाही। आधीच 100% लॉकडाऊनमुळे नागरिक हैराण झालेले आहेत आणि त्यात या घडलेल्या प्रकारामुळे सर्व नागरिक भीतीच्या छायाछत्रेखाली आहेत। कराड तालुक्यामध्ये जे रुग्ण सापडले आहेत त्यामध्ये 80% जे रुग्ण आहेत त्यांची साखळी तोडण्यास तालुका प्रशासन फेल गेलेले आहे। त्यांनी संशयित लोकांना फक्त होम क्वारंटाईन केले, त्या लोकांना त्यांनी हॉस्पिटलाइज करायला पाहिजे होते, त्यामुळे हा आकडा वाढलेला आहे। संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे।